रसिक श्रोते हो नमस्कार। महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क यांनी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात केलेल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत मी सहभागी झालेली आहे। मी कुमारी अश्विनी शेषराव घुगे, देवबोळ माझे गाव, कन्नड माझा तालुका आणि औरंगाबाद माझा जिल्हा। श्रोते हो, आज मी आपल्यासमोर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, जुन्या रूढी परंपरा तोडून माणसाला माणूसपण दिले मिळवणं, चिरंजीव हा भारतभूचा अभिमान, बोलत न बोलत राहील इतिहासाचं पान, इतिहासाचं पान। 14 एप्रिल हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस होय। अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लहानपणापासून शिक्षणाचा ध्यासच हाती घेतला होता। लहानपणापासून ते अत्यंत हुशार होते। त्यावेळी स्पृश्य अस्पृश्य अशी भेदभावी प्रथा रूढ होती। बाबासाहेबांना याच गोष्टीचा प्रचंड मनस्ताप झाला। अनेक वेळा त्यांना अपमान सहन करावा लागला। याच दिनहीन बाबांनी संघर्ष करायचे ठरविले। ते ज्ञान आत्मसात करत ही अज्ञानाची आग विझविण्यासाठी त्यांनी कठोर पावले उचलली। अहो, तुमच्यासारख्या हाडा मासाच्या माणसाला स्पर्श केल्यावर विटाळ होती, कसली पद्धत, माणसाकडून माणसाला अशी वागणूक? बाबासाहेब यांना या गोष्टीची प्रचंड चीड आली। त्यांनी निरक्षर, कष्टकरी आणि बहुजन समाजाचे नेतृत्व स्त्रियांचे मार्गदर्शक बनले, त्राते बनले। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष प्राप्त होईपर्यंत थांबू नका, असा मोलाचा मंत्र देत त्यांनी या दीनदलित समाजाला साथ घातली। श्रोते हो, विद्यार्थी दशेपासून त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती। मॅट्रिक, BA, MA अशा शिक्षणाच्या अनेक पदव्या घेत त्यांनी PhD केली। शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ते ओळखून होते। अमानुष्यपणे चालणाऱ्या लोकांना विरोध करण्यासाठी बाबांनी कधीही शस्त्र उगारले नाही हे मात्र विशेष। शांततेच्या मार्गाने सत्याग्रह आंदोलन करीत त्यांनी दीनदलितांना न्याय आणि हक्क मिळविण्यासाठी आपले जीवाचे राण केले। महाड येथील 14 तळ्याचा सत्याग्रह हाच तो ऐतिहासिक प्रसंग। या तळ्यावर फक्त उच्च वर्णीयांनाच पाणी पिण्यास मुभा होती आणि हे तळे सर्वांसाठी खुले व्हावेत म्हणून त्यांनी मोठ्या जनसमुदायाच्या सहकार्याने हा सत्याग्रह यशस्वी करून तमाम दीनदलितांची तहान भागवली। म्हणून मला म्हणावेसे वाटते, सवदान तळ्याचे पाणी नव शक्ती मानवा आणि या शक्ती मागे मूर्ती भीमकाय दे स्फूर्ती जणू मुक्यास दिदली वाणी। सवदान तळ्याचे पाणी तेजा बदलाचे झाले दीनांना प्रेरित केले अन्यायासाठी लढूनी नव शक्ती मानवा आणि। वेळ प्रसंगी लाट्या काट्या झेलल्या पण ते डगमगले नाही। त्यांचा निर्धार पक्का होता, माणसाला माणुसकीची वागणूक मिळावी म्हणून त्यांनी धर्मांतर केले। मित्रांनो, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नवे सरकार कशा पद्धतीने राज्यकारभार चालवेल हे ठरविण्यासाठी घटना समिती तयार करण्यात आली आणि याच घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यांनी त्या घटना समितीचे इतर सभासद पंडित जवाहरलाल नेहरू, राजगोपालचारी यांच्याशी वेळोवेळी चर्चा करून त्यांनी एक आदर्श घटना समिती तयार केली। त्याचप्रमाणे या घटना समितीमध्ये बंधुत्व, करुणा, शील, मैत्री या सर्व गोष्टींचे बीज रोवून त्यांनी घटना तयार केली। संविधान हे पूर्णपणे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस या कालावधीमध्ये पूर्ण झालं। 26 जानेवारी 1950 रोजी संविधान हे अंमलात आलं आणि खऱ्या अर्थाने भारत देश हा प्रजासत्ताक म्हणून अस्तित्वात आला। श्रोते हो, शेवटी एवढेच म्हणते, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती।